आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही, आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही, आणि हवेहवेशा वाटणाऱ्या क्षणांना डाउनलोड करता येत नाही, हवेहवेशा वाटणाऱ्या क्षणांना डाउनलोडही करता येत नाही, आणि नको नकोशा वाटणाऱ्या क्षणांना डिलीटही करता येत नाही. कारण जीवन म्हणजे रोज तोच तोच लागणारा टेलिस्कोप नाही. आणि म्हणून जीवन भरभरून जगा, आनंदाने जगा, सगळ्यांशी प्रेमाने वागा. कारण जीवनाचा चित्रपट पुन्हा लागणार नाही. हाय मित्रांनो, आपण माझ्या पुढील ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. व्यवस्थित मी बोलू शकतोय की नाही मला देखील माहिती नाही. प्रयत्न करतोय, तुमचं सगळ्यांची करमणूक करण्याचा प्रयत्न करतोय, आणि माझ्या काही मनातील भावना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा, व्यक्त करण्याचा प्रयत्न करतोय. काही जण बोलत आहेत कारण शुद्ध मराठी बोलण्याचा प्रयत्न केल्यामुळे माझे शब्द प्रोनाऊन्सिएशन माझं थोडं चुकते देखील, तर क्षमा असावी जर. कारण खूप साऱ्या भाषा मला शिकायला आवडतं. माझी मूळ भाषा म्हणजे मराठी जरी आम्ही असलो, आपण तरी मराठीवर माझं जितकं प्रेम आहे तितकं माझं ह्या आमच्या लोकल बोलीभाषेवर, म्हणजे गावठी भाषेवर, आगरी भाषेवर देखील तितकंच प्रेम आहे. परंतु ह्या बोलीभाषेमध्ये, आगरी भाषेमध्ये देखील खूप प्रकार पडतात. खूप ठिकाणच्या 2 किलोमीटरवर आमची भाषा बदलते. गावठी जरी असली, आगरीत जरी असली, तरी भाषा बदलते. आणि ती मी शिकण्याचा, प्रत्येक भाषा शिकण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे माझे उच्चार हे स्पष्ट, एका मला डोक्यात माझा गुंता होतो की कोणती नक्की भाषा कुठे वापरायची. त्यामुळे कधी कधी होते अडचण मला, तुम्ही समजून घ्या. आणि कदाचित तुम्हाला समजून येत असेल माझ्या बोलण्यावरून, कारण असा माझा गोंधळ होतो. पनवेलची आमची भाषा वेगळी आहे, औरंगची भाषा वेगळी आहे, ठाण्याची भाषा वेगळी आहे. आमच्या इथे तुम्ही विरार बाजूला याल तर विरार, नारंगी, डोंगरपाडा, सगळंच कोपरी, घासकोपरी, पुढे याल तर आमच्या सफाल्यामध्ये आहे टेंबखोडावेची भाषा. आमची अतिशय प्रेमळ, कोमळ आणि खूप गोड अशी भाषा आहे. खाडी, दातीवरे खाडीला जायला तुम्ही, तिकडचे थोडी वेगळी भाषा आहे. आमची सॉफ्ट मराठी, थोडीशी गावठीच पण थोडीशी लय कमी असलेली, म्हणजे इतकं गोडवा नसलेली आमची विराथन बाजूची आमची भाषा आहे. तसंच पुन्हा तुम्ही विराथन खुर्द, मायखोप ह्या बाजूला जाल तर तिकडं थोडंसं अलग टोन आहे. पालघरमध्ये तुम्हाला काही कितकी तुम्हाला थोडंसं बदल पाहायला मिळेल. पण जसं जसं तुम्ही 2-2 किलोमीटर 2-4 किलोमीटर तुम्ही फिराल तर तुम्हाला भाषेमध्ये वेगळाच गोडवा आणि वेगळीच थोडीशी लय पाहायला मिळते. साधारण भाषा सेम आहे, थोडंसं काहीतरी थोडंच जे असेल ते थोडंच कमी जास्त असतं. आणि इतकं सगळी भाषा आणि इतक्या फक्त आगरी भाषेवर माझं प्रेम नाही मित्रांनो, आधीच सांगतो आहे. तर आमच्या इथे असलेली आदिवासी भाषा, पालघर जिल्ह्याला की तालुक्याला मला इतका अभ्यास नाही आहे, परंतु आदिवासी मला तरी वाटतं इथे म्हणजे एक मोठा परिसर आहे. इथे जास्त लोकवस्तीचे आदिवासी लोक देखील राहतात. आणि खूप मोठ्या प्रमाणात माझे मित्र मैत्रिणी देखील त्या कास्टमध्ये येतात. आणि आमच्या इथे मित्रांनो कास्ट किंवा जात असा काहीतरी भेदभाव कुठेच केला जात नाही. सगळे आनंदाने इथे राहत आहेत पालघरमध्ये. आपण भाल तर आपण जर पालघर बाहेरील आपण जर माझे प्रेक्षक असाल, जर माझे सबस्क्रायबर असाल, व्ह्यूअर असाल, तर तुम्हाला म्हणून सांगतोय, कारण इकडच्या लोकांना सांगायची गरज नाही आहे. सगळे आनंदाने राहत आहेत, मजेत राहत आहेत. काही आहेच अडचणी गावातल्या गावात जे असतात, आपण सक्का काय म्हणतात, सक्का शेजारी पक्का वैरी, अशा प्रकारच्या फुटी प्रत्येक ठिकाणी असतात. कुठेही जा, जगाच्या पाठीवर ह्या गोष्टी असतातच आणि तुम्हाला पाहायला मिळतील. तर त्या प्रकारचं काही थोडंसं असतं गावागावात. आणि एक गाव बारा भानगडी अशा प्रकारचं थोडंसं. आपण निगेटिव्ह गोष्टींकडे जास्त न वळता मी तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टी माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून सांगेन. मी आज तुम्हाला एकटा दिसतोय, प्रयत्न करेन की गर्दीत माझ्या मित्रांमध्ये तुम्हाला एंटरटेन करण्याचा, कारण खूप हौशी मौशी माझे मित्र देखील आहेत सॉरी. आणि त्यांच्याशी तुम्हाला भेट करून द्यायला नक्कीच आवडेल. खूप सारे सिंगर आहेत, त्यांच्याशी देखील आपल्याला भेट करायची आहे. कोणत्या बोलीभाषेवर तुम्हाला ब्लॉग बघायला आवडतील किंवा कुठल्या परिसरात तुम्हाला ब्लॉग बघायला आवडतील तर नक्कीच कळवा. ह्या पालघर परिसरात असेल तर मी नक्कीच इथे जाण्याचा, तिथल्या गावातल्या खास व्यक्तीशी तुम्हाला भेट करून देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तोपर्यंत रजा घेतो तुमची आणि खरोखर वाट बघत राहा पुढील ब्लॉगची. आणि मला नक्कीच तुमच्या विशेषची गरज आहे, मला पाठिंबा हवा अशासाठी, कारण धडधड असते मनात आणि सगळं मन मोकळं तुमच्यासमोर करावं असं वाटलं. म्हणून आज हा ब्लॉगचा प्रयत्न आणि पुढे देखील असंच करत राहू, याच्यासाठी मला तुमच्याकडून शुभेच्छा हव्या आहेत. आणि कमेंटच्या माध्यमातून नक्कीच द्याल असं मी आशा बाळगतो. आणि
आपण रजा घेतो, तुमची पुढील ब्लॉगमध्ये आपण लवकरच भेटूया अलग बॅकग्राऊंडमध्ये अलग निसर्गाच्या सान्निध्यात.